माझे आदर्श स्थान क्रांति सूर्य ज्योतिबा फुले, क्रांति ज्योति सावित्रीबाई फुले व समस्त महामानव, आज आपण या ठिकाणी सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त जमलेलो आहोत। या जयंती निमित्त आपण जमलेलो असताना सर्वात प्रथम या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व वडीलधाऱ्या बाल गोपाल व आया बहिणींना माझा नमस्कार। आपण या ठिकाणी जमलेलो आहोत किंवा मग या ठिकाणी आपण जमलेला म्हणजे एक उद्देश असा काय असेल की आपण या ठिकाणी सर्व जमलेलो आहोत, तर उद्देश म्हणजे हाच एक की या समाजामध्ये म्हणजे या हा समाज म्हणजे फक्त माझी समाजच नाही तर प्रत्येक समाज म्हणजे समाज, तर या समाजामध्ये निर्माण झालेले या समाजामध्ये उदयास आलेले जे काही सूर्य होते ते सूर्य चमकले पण त्यांचा प्रकाश आताही या पृथ्वी तलावावर आहे, या मानवी समाजामध्ये भटकत आहे पण त्या प्रकाशाच्या अंधारामध्ये आपण आपली वाट शोधत नाही आहोत। आपण काय करत आहोत तर या ठिकाणी म्हणजे थोडं बोलायचं झालं म्हणजे हेच की आपण एखादा जर महापुरुष असेल तर आपण त्याला जातीने वाटून दिलेलो आहोत, म्हणजे तो त्या जातीचा आणि हा आमचा, आणि आमच्या कार्यक्रमामध्ये फक्त आम्ही राहणार आणि इतरांना आम्ही बोलवणार नाही किंवा मग त्यांना गरज असेल तरच ते येतील किंवा अशा प्रकारच्या भावना जर असतील तर या महापुरुषांनी बघितलेल्या ज्या काही त्यांच्या भविष्यासाठी त्यांनी बघितलेले जे काही उद्देश होते ज्यासाठी त्यांनी समाज कार्य केलेले होते हे सर्व समाज कार्य या ठिकाणी निष्फळ ठरते कारण आपण काय करतो तर त्यांना जातीने वाटून दिलेलं आहोत। मग जातीने वाटून दिलेलं याच्यामुळे नुकसान कोणाचं आहे तर नुकसान आपलंच आहे कारण त्यांनी प्रत्येक जाती धर्मासाठी काम केलेलं आहे। तर आपण सर्वांनी मिळून असलेल्या महापुरुषांची जे काही जयंती असेल किंवा मग इतर कार्यक्रम जे असतात त्या सर्व कार्यक्रमामध्ये प्रत्येक जातीच्या व्यक्तींनी जात तर मानायलाच नाही पाहिजे, जात म्हणजे फक्त ही मानवजात असायला पाहिजे, तर अशा मानव जातीने प्रत्येक समाजाच्या म्हणजे मला झालं म्हणजे समाजच कारण शेवटी समाजाकडे येतो आपण, तर प्रत्येक समाजाच्या व्यक्तींनी प्रत्येक समाजाला सपोर्ट करायला पाहिजे। आणि मग म्हणायचं झालं की हे एक एक समाज वेगवेगळ्या एका महापुरुषाला का वाटलेले आहेत तर याच्या मागे कारण जर शोधलं तर असं कारण मला भेटलं, हे सत्य असेल किंवा असत्य असेल हे माहिती आहे पण ते माझ्या मते बरोबर आहे असं की हा या समाजातला व्यक्ती असल्यामुळे याच्याकडे दुसऱ्या समाजातील व्यक्ती बघत नाही आणि दुसऱ्या समाजातली व्यक्ती बघत नसल्यामुळे त्या समाजातील व्यक्तींना त्या समाजाच्या एखाद्या महापुरुषाची अशा प्रकारे जयंती किंवा मग पुण्यतिथी साजरी करावी लागते। पण अशा प्रकारची पुण्यतिथी किंवा जयंती साजरी करत असताना एवढेच मला असे वाटते की आपण ज्यावेळी असल्या प्रकारचे कार्य आपण आरंभित करतो किंवा यांचा आयोजन करतो तर आयोजन करत असताना इतरही समाजातील व्यक्तींना बोलवायला पाहिजे हे सुद्धा तेवढेच महत्वाचे आहे। तर या ठिकाणी आपण सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त आपण सर्व जमलेलो आहोत आणि या जयंती निमित्त जमलेलो असताना या ठिकाणी मी त्यांचा जन्म केव्हा झाला, त्यांचा मृत्यू केव्हा झाला आणि मग त्यांनी काय केलं काय नाही या सर्व गोष्टींवर मी जाणार नाहीये, तर जन्म म्हणजे काय किंवा मग मृत्यू केव्हा झाला काय झाला मी तुम्हाला सांगणार नाहीये, तर त्यांचे जे काही जीवनचरणी आहे त्या जीवनचरणीमधून काय काही शिकायला भेटलं मी तेवढ्या थोडासा बोलणार आहे त्यांच्या जीवनीवरच बोलणार आहे। मग बोलायचं झालं म्हणजे तर सावित्रीबाई फुलेकडून आपल्याला काय काय शिकता येतो तर एखादा पती आपल्या पतीसोबत कशा प्रकारे दृढ निश्चय करून पतीच्याच शब्दावर टिकून राहायला पाहिजे, त्यानंतर एखादं सामाजिक कार्य करत असताना स्वावलंबी बनायला पाहिजे, त्यानंतर कसल्याही प्रकारची जरी अडचण आली तरी पण वादळा ज्याप्रमाणे एखादा झाड वादळासारखा टिकून राहतो ज्याप्रमाणे एखादा जहाज समुद्रामध्ये आलेल्या जो काही समुद्रामध्ये आलेला अतांग असा महापूर वगैरे येतो पण जो काही जहाज आहे तो जहाज आपल्या जागेवर स्थिर राहतो आणि जहाज जो काही असेल तो तर किनाऱ्यावर येण्यासाठी किनाऱ्यावर राहण्यासाठी त्याला तयार केले जातात, त्याचप्रमाणे स्त्री सुद्धा ही अशी जात आहे की तिला समाजामध्ये एका विशिष्ट कामासाठी पाठवलेले आहे, ते विशिष्ट काम करण्यासाठी किंवा त्याची जाणीव म्हणून सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांची जी काही जाणीव असेल स्त्रियांची जी काही व्हॅल्यू आपल्या समाजामध्ये सोसायटीमध्ये आपल्याला स्त्रियांची जी काही व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू समजवण्यास त्यांनी आपले संपूर्ण जीवन खर्च घातले, सोबतच त्यांनी जे काही केशवपण असेल म्हणजे केशवपण त्यानंतर बाल प्रतिबंध गृह असतील त्यानंतर सतीला जाणाऱ्या ह्या सर्व म्हणजे समाजाच्या विरुद्ध त्यांनी जागे झाले। मग आपल्याला प्रश्न पडतो की आपण फक्त चांगल्या चांगल्या प्रकारे किंवा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये
सावित्रीबाई फुले किंवा मग महात्मा ज्योतिबा फुले यांना आपण शिक्षणासाठी त्यांना एवढे महत्त्वाचे का समजतो, तर त्याच्याही मागे कारणे आहेत. आपण म्हणतो की आपल्या आपण आपण फक्त यांना किंवा मग मागची जी काही असतील म्हणजे संत जर असतील तर त्या संतांनी सुद्धा जसे ज्ञानेश्वर असेल, रामदेव असेल, एकनाथ जर असतील, चोकामेळा असेल, कर्ममेळा असतील, ह्या सर्व संतांनी सुद्धा समाज प्रबोधनाचे कार्य केलेले आहेत. कबीराने सुद्धा कबीराने सुद्धा कार्य केलेलं आहे. तर या सर्वांनी कार्य केलेलं आहे पण त्यांनी एका वर्णाच्या एका वर्ण धर्माच्या चौकटीत राहून कार्य केलेलं आहे. म्हणजे त्यांनी समाजाला किंवा एखाद्या धर्माला जो हिंदू धर्म होता हिंदू धर्माला त्यांनी टीका न करता फक्त आपली बाजू मांडलेली आहे. पण आपली बाजू अशा प्रकारे मांडली की ती त्या ठिकाणी खरं व्हायला नाही पाहिजे. पण ते थोड्याबहुत प्रमाणात ते खराब झालेले आहेत. पण टीका म्हणजे तळाडून टीका म्हणजे ज्या वृत्ती त्या समाजामध्ये अमान्य वृत्ती म्हणजे ज्याप्रमाणे आपण फक्त जर एखादी गाय जर दिसली तर त्या गायीला आपण आपली माता म्हणतो, तिचे पाय लागतो. पण हे जे काही व्यक्ती ज्यांच्यासाठी सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिबा फुले यांनी कामं केलेली आहेत, सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांनी जे काही त्या समाजासाठी कार्य केलेले आहेत, त्या समाजातील व्यक्तींना ते शेळ्या मांजरांपेक्षाही खालच्या दर्जाचे समजत होते. त्यांची जर चावली त्यांनी जर त्या ठिकाणी जर थुंकलं किंवा मग त्या ठिकाणी जर चालून जरी गेलं तरी पण त्यांचा विकार होत असे. आणि या समाजाला त्यांनी काय केलं तर त्यांना त्यांना हात दिला, त्यांना माय बापाचा आपला एक परिवार म्हणून त्यांना टिकवलं. तर सावित्रीबाई फुले यांनी प्रथम म्हणजे सावित्रीबाई फुले बघा आता स्त्री ही जात म्हणजे एखाद्या आपण सावित्रीबाई फुलेकडून एखादी एक शिकवण अशी घेऊ शकतो की ज्यावेळी एक प्रसंग आहे, प्रसंग म्हणजे असा की ब्राह्मणाचा लग्न असतो आणि ब्राह्मणाचा आपल्याला माहिती आहे की ब्राह्मणाचा लग्न असतो आणि ब्राह्मणाच्या लग्नामध्ये महात्मा ज्योतिबा फुले हे काय करतात तर त्या ठिकाणी वरातीमध्ये त्यांना आमंत्रण असल्यामुळे त्यांचा मित्र ब्राह्मणाचा जो काही मुलगा असतो नवरदेवच तर तो नवरदेव त्या नवरदेवाच्याच आमंत्रणामुळे त्या जे काही महात्मा ज्योतिबा फुले आहेत ते त्या वरातीमध्ये चालत राहतात. आणि चालत असताना काही ब्राह्मणांना ते खटकते की हा शूद्र जातीचा व्यक्ती आमच्यासोबत आमच्यासोबत आणि आमच्या खांद्याला खांदा लावून चालत आहे अशा प्रकारची त्यांना माहिती झालं. आणि मग त्यांनी त्याच ठिकाणी वरात थांबवून महात्मा ज्योतिबा फुले यांचा त्या ठिकाणी अपमान करून त्यांना शिबिगारी करून त्यांना त्या ठिकाणापासून परत पाठवले. मग ज्योतिबा फुले हे एकदम रागाने तडफडलेले असताना ते घरामध्ये आल्यानंतर त्यांच्या वडिलांनी विचारल्यानंतर त्यांनी ही गोष्ट सांगितली. पण त्यांच्या वडिलांनी म्हटलं की अशा प्रकारे ते चालतच राहील. मग त्यांनी पुन्हा आपल्या वडिलांना उत्तर दिलं पण ते जुमानले नाही. त्यानंतर त्यांची जी काही आई होती त्या आईला सुद्धा त्यांनी तसेच प्रकारे त्यांनी उत्तर दिलं पण ते जुमानले नाही. त्यानंतर ते शांत व्हायचा काही नावच घेत नव्हते. मग त्यांनी भडभडा बाहेर गेल्यानंतर भडभडा अंगावर 2-3 बाटल्या आपल्या अंगावर पाणी सुद्धा घातलं तरी पण ते शांत झाले नाही. मग खूप समजवण्याच्या नंतरही ते समजू लागले नाही. त्याच वेळी बघा सावित्रीबाई फुले आपल्या माहेरून सासरी येते. आता आपली अर्धांगिनी म्हटल्यावर काहीतरी मनावते वाटतेच. मग अर्धांगिनी म्हटल्यावर काहीतरी मनावते वाटते तर ज्योतिबा फुले यांच्या मनातही सुद्धा काहीतरी वाटलं नसेल. मग वाटलेले असतानाच त्याचवेळी ज्योतिबा फुले सुद्धा त्या ठिकाणी रागितलेल्या स्वरावरतीच होते. मग त्यांची जी काही आई होती म्हणजे ज्योतिबा फुलेंची आई म्हणजे सुरुवातीला मरण पावलेली होती पण त्यांच्या आईची जी काही म्हणजे त्यांची मावशी त्यांना ते आऊ म्हणत आणि त्यांची आऊ जी काही होती ते सावित्रीला म्हणाले बघ सावित्री तुझा नवरा हा रुसलेला आहे आता त्याला बघ तुला काय करायचं इथे. मग त्यावेळी सावित्रीने झालेला प्रसंग विचारल्यानंतर आता बघा सावित्रीला काहीही माहित नाही की समाज कसा आहे काही आहे त्यानंतर समाजामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या चालीरीती चालत आहेत किंवा ब्राह्मण म्हणजे कोण आहेत ह्या म्हणजे माहिती होतं पण एवढ्या प्रकारामध्ये आतमध्ये गुंतलेली नव्हती. मग सावित्रीला माहित झालं की अशा प्रकारे तो जो काही प्रसंग आहे आता तो प्रसंग घडल्यानंतर सावित्रीने ते म्हणजे उत्तर देताना ज्योतिबाला उत्तर देताना काय म्हटलं झालं ते झालं. आपण त्यांनी जर आपल्याला बोलावलं नसेल तर मग आपण कशाला जायचं उगच असं बोलता बरोबर ज्योतिबा फुलेंच्या चेहऱ्यावर एक हास्य आलं. म्हणजे बघा की एखादी स्त्री ज्यावेळी म्हणजे एखादी स्त्री ज्यावेळी आपल्याला न कळत एखाद्या बाबीला कशा तरी प्रकारे हँडल करून आपल्याला एक न कळत आपल्याला एक कसं तरी त्या ठिकाणामधून काढण्याचा प्रयत्न करते म्हणजे बाहेर काढण्याचा प्रयत्न करते. हेच गोष्ट आपल्याला सुद्धा शिकायला पाहिजे की एखादा व्यक्ती जर आपला पती जर बाहेरून आलेला असेल किंवा आपला भाऊ असेल कोणीही असेल फक्त सावित्री म्हणजे ती एक स्त्री होती ती मग आई पण आहे बहीण पण आहे सर्वच स्त्रीचे जे काही सर्व गुण आहेत ते सर्व ते अशा प्रकारे तिने काय केलं तर आपल्या नवऱ्याला या
कचाड्यातून बाहेर काढण्याचा तिने सुद्धा एक प्रयत्न केला, अशा प्रकारे सुद्धा प्रयत्न केला। त्यानंतर सुरुवातीला ज्यावेळी आता बघा ही स्त्री एक काय तर एक मातेच्या मंतेचा रूप सुद्धा आहे, आणि स्त्री एक कालीचा रूप सुद्धा होऊ शकते, पण वेळ आल्याच्यानंतर ती माता पण असते आणि वेळ आल्याच्यानंतर ती काली पण होऊ शकते। आता बघा कालीचं रूप कशा प्रकारे धारण केलं, तर सुरुवातीला ज्यावेळी त्यांनी शाळा उघडली 1 जानेवारी 1848 ला त्यांनी सुरुवातीला शाळा उघडल्याच्या नंतर रात्रीच त्यांच्या ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले यांच्यामध्ये बोलणं झालं, आणि बोलणे होत असताना यामध्ये ज्योतिबा फुले हे सकाळ होताच सरळ मुलांना आणण्यासाठी फिरू लागले, आणि मुलांना आणण्यासाठी फिरल्याच्यानंतर ते म्हणजे घराच्या बाहेर निघून गेले। आता काळामध्ये बघा मुलींसाठी शाळा ओपन करणे, आता मुलींसाठी शाळा ओपनच का म्हणजे मुलींसाठीच का करणे, तर याचाही एक उलगडा म्हणजे समोर आहे, म्हणजे त्याच्यामध्ये काय की ज्यावेळी पूर्ण म्हणजे आता महात्मा ज्योतिबा फुले यांनी पूर्ण म्हणजे जे काही त्यांचे मित्रमंडळी होते त्या सर्व मित्रमंडळींना सांगितलं होतं की मला एक शाळा ओपन करायची आहे, आणि त्यांच्या मित्रांनी सुद्धा असल्या प्रकारचा होकार सुद्धा दिलेला होता, पण मित्रांनी होकार दिला पण करण्यास कोणी तयार नव्हता, कारण सनातन धर्म होता आणि सनातनांचा धर्म असल्यामुळे जातीच्या बाहेर काढतील वाढीत टाकतील म्हणून ते कोणीही जातीने समोर येत नव्हते। मग समोर येण्यासाठी कोण, मग जो समोर येतो तोच असामान्य माणूस बनतो, नाहीतर मग आपण सामान्याच्या किमतीमध्ये कुत्र्या मांजऱ्याच्या किमतीमध्ये आपण असतो, पण असामान्य जर कार्य करत असलो तर असामान्यासारखीच आपली गिनती सुद्धा होते। तर असामान्याची गिनती महात्मा ज्योतिबा फुलेची अशा प्रकारे झाली की त्यांनी प्रथम मग आपल्या मित्रांना समजावून सांगत त्यांच्यामध्ये विचार आला की आपण प्रथम शाळा कोणासाठी ओपन करायची, मुलासाठी करायची की मुलींसाठी करायची, मग याच्यामध्ये प्रश्न पडला, आणि हा प्रश्नाचा उलगडा ज्योतिबा फुले यांनी आपल्या पत्नीसमोर मांडला, आणि पत्नीने शहाणचं उत्तर दिलं की बघा आपण शाळा जर मुलासाठी काढणं तेही चांगलंच आहे आणि मुलीसाठी जर काढणं तेही चांगलंच आहे, पण मला वाटते की मुलीसाठी जर शाळा जर ओपन केली आपण तर एक मुलगी शिकली म्हणजे संपूर्ण परिवार शिकेल, हा त्या ठिकाणावर आलेला विचार तेव्हाचा विचार आता बघा विचार आता आपल्याकडे येत आहे की एक मुलगी जर शिकली तर संपूर्ण परिवार शिकते, आणि ती गोष्ट सत्य सुद्धा आहे। मग सावित्रीबाई फुले आता घरी एकटीच होती, सावित्रीबाई फुले घरी एकटीच असताना आता जो काही आता वाड्या ज्या ठिकाणी शाळा ओपन केलेली होती आता त्या भिडेच्या वाड्यांमध्ये यांना सावित्रीबाई फुलेंना जायचं होतं। आता रस्त्यांनी जात असताना सनातनी धर्मांचा जो काही आक्रोश होता तो सर्व आक्रोश त्या समाजामध्ये उठलेला होता, पूर्ण पुण्यामध्ये त्यांचा आक्रोश म्हणजे मुलींसाठी शाळा ओपन करतात, आणि फक्त मुलींसाठीच नाही तर त्यातल्या त्यात शूद्रांसाठी सुद्धा बहुजनांसाठी सुद्धा ते शाळा ओपन करतात, आणि या कारणांवरून त्यांच्यावर संपूर्ण त्या पुण्यावर त्यांचा आक्रोश केला जात होता। मग सावित्रीबाई फुले शाळेची वेळ झालेली असताना ते घराकडून निघाल्या, घराकडून निघत असताना त्यांना रस्त्यात काही भट्ट दिसले, आणि ते भट्ट सावित्रीबाईला पाहतात घुरघुर घुरघुर असा काहीतरी आवाज करत, जशी जशी सावित्री जवळजवळ जाईल तसा तसा आवाज तो मोठा मोठा होऊ लागला। मग जशी जशी सावित्री जवळजवळ गेली तर त्याच्यातलाच एक ब्राह्मण जवळ आला, आणि एका ब्राह्मणाने सावित्रीबाई फुलेंचा हात पकडण्याचा प्रयत्न केला, आणि त्याने हात सुद्धा पकडले, आणि तेवढ्यातच सावित्री कळाली, आणि सावित्रीने त्या एका भट्टावर कानावरती तोंड लावले, आणि कानावरती तोंड लावत असताना साईडची जे काही त्यांचा ग्रुप होता तो ग्रुप सुद्धा त्यांच्याकडे गुरगुर गुरगुर करत त्यांच्याकडे गुरगुर आणि आक्रोश आणि शिव्या आणि त्यांच्याकडे जवळजवळ आला। सावित्रीबाई थांबली एका जागेवर आणि नजर फिरून पाहते, आणि सर्व थांबले त्या ठिकाणी, आणि सर्व थांबलेच नाही तर जोपर्यंत सावित्रीबाईची नजर त्या ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणापर्यंत पोहोचत नाही त्यापर्यंत त्या ठिकाणावरून ते जे काही भट्ट होते त्यांनी पाय मागे घेतले आणि ते निघून गेले। आणि हा प्रसंग पाहत होत्या काही आया बहिणी त्या साईडला, तर त्या आया बहिणींनी सावित्रीबाईसाठी त्याच ठिकाणी सर्वात पहिली टाळी वाजवली, आणि अशा लोकांचा असा छळला म्हणजे असा त्यावेळी त्यांनी एक शब्द सुद्धा काढलेला होता। मग सावित्रीबाई फुले शाळेत गेल्यानंतर हा जो काही प्रसंग होता हा एवढा प्रसंग सावित्रीबाई फुलेने ज्योतिबा फुले यांच्याजवळ सांगितला नाही, ज्योतिबा फुलेंना हा माहिती झाला, पण सावित्रीबाई फुलेने हा प्रसंग आपल्याजवळ सांगितला नाही, म्हणजे आपली सावित्री आता सक्षम झाली असं कोणाला वाटलं, ज्योतिबाला वाटलं, आणि ज्योतिबाने सुद्धा या प्रसंगाविषयी सावित्रीशी एकही शब्द बोललेलं नाही। त्यानंतर सावित्रीबाई फुले यांच्याकडून आपण एवढे बोलून मी अजून 2 शब्द पूर्ण करते जीवनजीवन। हॅलो, धन्यवाद प्रशांत। ज्या समाजात स्त्रीला मानाचं स्थान नव्हतं, स्वातंत्र्य नव्हतं, शिक्षणापासून वंचित राहावं लागत असत, एक वर्षांनी त्यांनी मुलींसाठी
मुलींसाठी पुण्यात भिडेवाडा येथे मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली व त्यांना एक यशाचे व त्यांना काही करून दाखवण्याची इच्छा त्यांच्यात निर्माण झाली व पुढे त्यांनी हे कार्य सुरूच ठेवले. त्यांनी कुठेही न डगमगता कुठेही न अटकता त्यांनी हे कार्य सुरूच ठेवले, कारण त्यांना माहित होतं पुस्तकांना मन बदलवता येतं, कारण पुस्तकांना मन बदलवता येतं व ज्याचं मन बदललेलं असतं म्हणजे स्थिर झालेलं असतं तो कुणासमोरही नतमस्तक होत नाही म्हणून पुस्तक वाचायचे असतं पुढे जेव्हा सावित्रीबाई फुले ह्या स्त्रीला मुलींना शिक्षण व शिकवण्यासाठी शाळेत जायचे त्यावेळी रस्त्यामध्ये लोक त्यांना दगड गोटे शेण अशा प्रकारचे काही वस्तू मारत असत व त्यांचा अपमान अनादर करत असत, परंतु त्या कुठेही न थांबता त्यांनी आपले कार्य तसेच वेगाने चालू ठेवले व त्यानंतर कारण त्यांना माहित होते की स्त्री शिकली तर आपला संपूर्ण कुटुंब शिकतो. स्त्रीला त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी व स्त्रीला एक समाजामध्ये सन्मान प्राप्त करून देण्यासाठी त्या झटत होत्या कारण त्यांना माहित होत की स्त्री हे समाजाचा अर्धा भाग आहे. स्त्री व पुरुष हे समाजाचे दोन पहलू आहेत आणि त्यांना अर्धा पर्सेंट वावरण्याचा पूर्ण हक्क आहे. त्यामुळे त्या स्त्रियांसाठी झटत होत्या त्यासाठी ते झटत होत्या व म्हणतात ना की जिसमें कुछ करने की चाह होती है वो ना किसी का सोचता है और ना किसी की तरफ देखता है, वो सिर्फ अपने कार्य पर आगे बढ़ता ही जाता है. याचाच फायदा आपल्याला आज आपल्या जीवनामध्ये दिसत आहे. आज प्रत्येक ठिकाणी स्त्री ही एक मूल्यवान व कामगिरी बजावत आहे. आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये गेलो तर स्त्री ही कुठे मुख्यमंत्री असेल तर कुठे प्रधानमंत्री असेल, कुठे ती समाजाला जागृत करण्याचे कार्य अशा पद्धतीचे काही मूल्यवान व काम करत आहे. अशा या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना मी नम्र अभिवादन करून आपले दोन शब्द इथेच संपवतो. जय ज्योती जय क्रांती. फुले यांना माझा नमस्कार. सर्व मंडळी स्त्री पुरुष बहिणी भगिनी यांना माझा साष्टांग नमस्कार. समोरासमोर आज दिनांक 3/1/2022 सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी चांगल्या प्रमाणे आयोजित केलेली आहे, त्यासाठी सगळे मंडळी समोर जमलेले आहेत. सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल सर्वांनाच माहिती आहे. सावित्रीबाई फुले काय काय घडवलं, स्त्रीसाठी जनजागृती केली, अंगावर शेणाचे गोटे दगडे सर्व हे सर्वांनाच माहिती आहे. पण आजही ते स्त्रींचा तिरस्कारच करतात. स्त्रींना अबला म्हणून साकारतात, पण स्त्री ही अबला नाही आहे. स्त्री हे पुरुषांच्या खांद्याला खांदा लावूनच जगते. जरी स्त्री एकटी जरी असली पण तिला पुरुषाचा साथ हवेच राहते. आपण मुलींना किंवा आपला एक मुलगा असला तर आपण मुलांनाच जास्त वाढवतो, मुलांचा जास्त लाड करतो आणि मुलींना आपण कम लेवलचं ठरवतो.
आजही भी पुरुषापेक्षा पुरुषापेक्षा स्त्री ही कमीच आहे. तर एखाद्याला जर मुलगीच असली तर नाही मी दुसरी पत्नी करतो, मला मुलगाच हवाय, मला मुलगी नको हवी. का मुलगी नको हवी? कारण की तिला जन्माशेण्याचे आधीच आपण तिचा बाहेर हे करतो, तेव्हा ते मुलगी रडते, बाबा मला येऊ द्या, मला आधीच मारू नका. आपण मुलाला वाढवतो, शिकवतो, सवरवतो, तेवढाच मुलीला पण आपण करतो. जेव्हा आईला मुलाला जेव्हा आपल्या 9 महिने कोपामध्ये ठेवते तेव्हा दुःख तिथलाच होते, तेव्हा मुलीला सुद्धा वाढवते तर आईला तेवढाच दुःख होते. आईचे दुःख आईच जाणवते, पुरुषांना काही कळत नाही. पण आपण जेव्हा मुलाला आपण आपली बहीण असली, आई असली, तरी मुलाला आपण बेटा थोडासा जास्त राहू दे, मुलीला थोडासा कमी राहू दे. पण मुलगा काय करतो आईच्या मागे, वडिलांच्या मागे काय करतो? जेव्हा ते मुलीला आपण दवाखान्यात जातो, तिचा अभरसल करतो, तेव्हा ते मुलगी रडते. एक वाढलेली काडी माझ्या अंगणात आली मला, फुलव म्हणाली मला, फुलव म्हणाली मला, फुलव म्हणाली मला, फुलव म्हणाली. काय म्हणते ते? माझा नाश करू नका, मला येऊ द्या, ओल्या काडीसारखी मला अंगणात जगू द्या. आज मुलीला दया येईल पण बाळाला दया येत नाही. ज्यावेळेस 4 मुलं असले तेव्हा आई वडील सर्वांचा सांभाळ करतो, कोणाचा दुजाभाव करत नाही. पण ज्यावेळेस मातापणाची जे आधाराची काठी असतो तेव्हा मुलगा आईला दुरावते किंवा वडिलाला दुरावते. मुलाला छोटासा छोटा असला तरी एवढूशातला एवढूसा आई आणि वडील मुलासाठी करतो. पण जेव्हा मातापणाची वेळ येते तेव्हा एखादा आई वडिलांना म्हणलं बाळा मला हे खायचं आहे तर कुठला आहे तुला असे म्हणतात आपण. पण जेव्हा बाप एवढी इष्टात कमावते, एवढी जायदाद करते, पण ज्या वेळेस मरत्या वेळीस मुलाच्या हातून वडिलांच्या मुखामध्ये पाणी पडत नाही आणि मुलीला मुलीला नाही म्हणाल तरी मुलीला दया येते. आज साहेब होते, कलेक्टर होते, एखादा जर वडील मुलाच्या भेटीला जाते तेव्हा मुलगा घरी भेटत नाही, मुलाच्या ऑफिसमध्ये जाते तेव्हा त्याचे साहेब वगैरे बाहेर निघतात आणि विचारतात कोण आहे ते. कारण की त्यावेळेस वडील धोतर घातला असते, पगडी असते डोक्यावर, सदरा घालेला असतो, तेव्हा ज्याचा मुलगा जो साहेब राहते त्याला बाप म्हणायची लाज वाटते. तेव्हा तो साहेबा समोर का म्हणते की हा माझ्या घरचा नौकर, माझ्या घरचा नौकर म्हणून बापाला उपमा देते, तेव्हा वडिलाला का वाटते. त्यावेळेस पासून बाप त्याचा वडील मरून जाते पण मुलाच्या दरवाज्यावर नाही जात. तोच वडील जरी मुलीच्या घरी गेला तरी मुलगी हौशीनं पाणी आणते, आपल्या बापा आपल्या आईवडिलाचं आग्रमण करते, त्याला घरी बसवते. मग मुलीपेक्षा मुलगा बरा की मुलगी बरी? मुलाला मुलं तर जेवढं कामं करतात, कामं नाही करत तरी ते मागेच असतात. मुलगी आई वडिलांच्या कामामध्ये हातभार लावतो, तरी शाळेमध्ये जातो, तरी पण मुलापेक्षा मुलगी उरत राहते. कारण की आजकाल मुलं ढवळाच्या करतात, बापाला पैसे मागतात, मुलगी जेवढं वाटते तेवढंच वडिलांना मागते, मागते पैसे. पण मुलगा लागल 50 रुपये पण देते 100 रुपये, कारण की आपण आई वडील नाही माझ्या मुलाला लागत असते. पण जेव्हा करावाची वेळ आली तेव्हा कोणीच करत नाही. एवढं बोलून मी माझे 2 शब्द समीर जैन घेतात. आजच्या या सोहळ्या प्रसंगी ज्यांच्या अध्यक्षतेखाली आजचा हा कार्यक्रम पार पडत आहे असे आपल्या गावचे प्रथम नागरिक सन्माननीय रामजी मोबाईल ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आजचा हा कार्यक्रम पार पडत आहे असे आपल्या गावच्या तंत्रमुक्ती अध्यक्ष सन्माननीय सुहासभाऊ राऊत, त्याचप्रमाणे माझे मोठे बंधू अनिलजी शेंडे, आमचे बाबाजी शेंडेजी, धनराजजी बनकर, नागरिकर बवा, त्याचप्रमाणे आमचे काकाजी नंदुरकरजी, कानिटकरजी, त्याचप्रमाणे चन्नेसाहेब यादव भाऊ, राजेंद्रजी राऊत आणि समस्त या ठिकाणी असलेले मान्यवर बंधू आणि भगिनी. सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाविषयी थोडक्यात बोलायचं झालं, मला म्हणायच्या आधी आयोजकांनी म्हटलं की थोडक्यातच प्रकाश टाकायचा आहे, तर मी थोडक्यातच प्रकाश टाकतो. सावित्रीबाई यांच्याविषयी बोलायचं झालं, सावित्रीबाईंचा जन्म जरी माई समाजात जरी झाला असेल पण त्यांनी संपूर्ण
स्त्री समाजासाठी आपला काम केलेला आहे. त्या काळामध्ये स्त्री समाजाला एक गुलामगिरीचं जीवन जगायला मिळत होता. त्या दारिद्र्य जीवनातून मुक्त करण्याचं काम, मुलाचं मुक्त करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर सावित्रीबाईंनी. म्हणूनच त्यांना स्त्री शिक्षणाचा स्त्री शिक्षणाची जननी म्हटले जाते. आज इंदिरा गांधी ह्या पंतप्रधान झाल्या, प्रतिभाताई पाटील हे सर्वोच्च पदावर राष्ट्रपती पदावर पोहोचल्या, जर सावित्रीबाई जन्मलाच असते आणि स्त्री शिक्षणाला एक मोलाचं वाटचं जर त्यांनी दिलं असतं तर आज ते भारताच्या सर्वोच्च पदावर पोहोचल्या नसत्या. आणि म्हणून त्यांनी केवळ एका बाई समाजासाठी किंवा बाई समाजाच्या स्त्रीसाठी काम केलेलं नाही आहे. या ठिकाणी जर आज आपण बघितलं तर फक्त बोटावर मोजण्या जोक्तामध्ये सुरवाबाई आणि यादवकडच्या वहिनी ह्याच जर सोडल्या तर संपूर्ण माळी समाजाच्या स्त्री या ठिकाणी दिसत आहेत. तर गावातील सर्व समाजाच्या स्त्रियांनी या ठिकाणी यायला पाहिजे होतं. त्यांनी सर्व समाजाच्या स्त्रियांसाठी काम केलेलं आहे आणि म्हणूनच आज आपण जो स्त्री समाज जो प्रत्येक क्षेत्रामध्ये वाटचाल करत आहे तर केवळ सावित्रीबाई फुले यांच्याच कर्मामुळे. आणि म्हणून आणि आपण जयंत्या का म्हणून साजरा करतो, का म्हणून महात्मा लोकांच्या जयंत्या साजरा करतो, त्याला कारण असते. त्यांनी केलेला कर्माचा आढावा, त्यांनी केलेली वाटचाल हे आपल्या जीवनामध्ये वाटचाल करता यायला पाहिजे. आणि समाजामध्ये किंवा गावामध्ये आपण राहतो, एखादा माणूस वाईट कर्म जरी करत असेल तरी आपण त्याला का म्हणून द्यायचा? वाईट करतो तर त्याला त्याच्या पाठीशी उभा राहायलाच नको पाहिजे. सत्यकर्म करत असेल त्याच माणसाचा, मग तो माझा भाऊ का असे ना, माझा मुलगा का असे ना, वाईट करतो त्याच्या पाठिंबा काढायलाच पाहिजे. म्हणून त्याच्यासाठी ज्या जयंत्या करतो ना, त्यांनी संतांनी महात्म्यांनी हे सांगितलेलं आहे की जे कर्म आपण केले चांगले सत्याच्या मार्गाने जा, समाजामध्ये गावामध्ये वावरत असताना सत्याच्या काळ करा, वाईटाच्या काळ धरू नका. आणि म्हणूनच त्या माऊलीला माझा नतमस्तक आहे खरोखरच. अरे विशेष म्हणजे महात्मा फुलेंना जे गुरु म्हणत होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मरणोत्तर भारतरत्न मिळाला, त्यांच्या शिष्यांना भारतरत्न मिळाला, पण त्यांच्या गुरूंना अजूनपर्यंत भारतरत्न हा मिळालेला नाही आहे. हे एक शोकांतिक आहे. तर स्त्री समाजाने आणि संपूर्ण भारत देशामध्ये महात्माजींना भारतरत्न मिळायलाच पाहिजे याची चिंगारी पडायला पाहिजे आणि शासनाला याच्यासमोर झुकवायला पाहिजे. एवढे बोलून मी माझे दोन शब्द समाप्त करतो. धन्यवाद. मोजता येत नाही जगाच्या मापान, मोजता येत नाही जगाच्या मापान, असं शिक्षण दिलं बाई सावित्रीबाईनं. मोजता येत नाही जगाच्या मापान, असं शिक्षण दिलं बाई सावित्रीबाईनं. देवही नाही धर्मही नाही नव्हती पूजा अर्जा, सावित्रीच्या पुण्याईनं मिळाल्या ग खुर्च्या. सावित्रीच्या पुण्यायानं मिळाल्या ग खुर्च्या. मोजता येत नाही जगाच्या मापान, मोजता येत नाही जगाच्या मापान, असं शिक्षण दिलं ग बाई सावित्रीबाईनं. झाडही नव्हता फुलही नव्हती झाडाला नव्हती फांदी, सावित्रीच्या पुण्याईनं मिळाली ग संधी. मोजता येत नाही जगाच्या मापान, मोजता येत नाही जगाच्या मापान, असं शिक्षण दिलं ग बाई सावित्रीबाईनं. असं शिक्षण दिलं ग बाई सावित्रीबाईनं. एक भाग अनेक भाग, एक भाग अनेक भाग, दूर नाही दिल्ली, महिलांनो हाती घ्या ग सत्तेची किल्ली. मोजता येत नाही जगाच्या मापान, मोजता येत नाही जगाच्या मापान, असं शिक्षण दिलं ग बाई सावित्रीबाईनं. असं शिक्षण दिलं ग बाई सावित्रीबाईनं. आजकाल इच्छुक असतील तर या बोलणार. तर त्यांनी पुढे यावं आणि हे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी पुढे येऊन त्यांना
व्हीलचेअर भेट करावी. आज क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमाचे आणि त्यांच्या चित्राचे पूजन करून आजच्या या कार्यक्रम प्रसंगी माझे सहकारी मित्र ग्रामपंचायत सदस्य आदरणीय प्रकाशजी तिथीमारे, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सन्माननीय सुनीलजी शेंडे, माझे काकाजी सन्माननीय शालिकरामजी शेंडे, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आदरणीय माझे काकाजी श्रीरामजी कारटकर, सन्माननीय माझे आदरणीय दागोजी नंदुरकर माजी रोजगार सेवक, त्याचप्रमाणे चंद्रेसर आणि राजेंद्रजी राऊत, त्याचप्रमाणे यादवजी फुलवंदे, आणि या कार्यक्रमाला ज्या ज्या लोकांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करणारे सगळे माझे मित्रमंडळी, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या महिला भगिनी मंडळी, दरवर्षीप्रमाणे आपण हा कार्यक्रम घेत असतो आणि सावित्रीबाईच्या जीवनावर सगळ्यांनी आपले थोडक्यात मार्गदर्शन दिलं, परंतु सावित्रीबाईची जेव्हा जयंती करतो आपण त्यांनी केलेलं कार्य लोकांपर्यंत किंवा आपल्या कुटुंबामध्ये किंवा आपल्या समाजामध्ये त्यांची वाटण टाकाय म्हणजे त्याचं पुनर्जीवन कसं होईल किंवा ज्या आदर्शांनी आपल्या चांगल्या जीवनासाठी काम केलं, सावित्रीबाई फुलेंनी शिक्षणाच्या माध्यमातून मुलींना शिकवला आणि तो प्रत्येक क्षणामध्ये आपण संबोधित करत असतो. परंतु आपण जेव्हा आपल्या कुटुंबामध्ये ज्या आदर्श ज्यांनी मानलेला आहे की शिक्षणाची देवी ज्या प्रकारे सर्वोती माता होती, त्याचप्रमाणे आजची आमची देवी हे सावित्रीबाई फुले, ज्या ज्या लोकांनी आपल्या मनामध्ये मानलं असेल तर मला असं वाटतं त्या कुटुंबाचा नक्कीच विकास झाला असेल. कारण की आपण कोणत्याही सण साजरा करतो आणि साजरा करण्याच्या मागे एक उद्देश असतो की त्या सणामध्ये तो सण का आला, सावित्रीबाई जयंती का मनवली जाते हे प्रत्येक लोकांनी सांगितलं, परंतु त्याचा आदर प्रत्येक घरी जर झाला तर मला असं वाटतं की आपल्याला सावित्रीबाई फुलेंनी काय केलं हे सांगायची आवश्यकता भासणार नाही. कारण की समाजामध्ये आपण व्यवहारांनी आपल्या कुटुंबाकडे जेवण लक्ष देत नाही आणि त्यामुळे काय होतो की माझ्या घरी मुलगी आहे, काही लोकांनी इथे सांगितलं की सुरुवात यांनी सांगितलं की मुलं आणि मुलींमध्ये फरक काय आहे, परंतु माझ्या मते असं वाटतं की आमचे वडील आणि पत्नी किंवा आई वडिलांची रचना आमची चांगली असेल तर मला असं वाटतं की मुलगी आणि मुलामध्ये फरक सुद्धा येत नाही. त्याचं कारण की आपण आपल्या संसारामध्ये आपल्या जीवनामध्ये त्यासाठी काय केलं, आपण ज्या प्रकारे वेळ आपल्या मुलाला देणं किंवा मुलावर प्रेम केलं तर मला असं वाटतं मुलगी नाराज होईल आणि मुलीवर त्याचे प्रेम केलं तर मुलगा सुद्धा नाराज होऊ शकतो. परंतु आपल्या कुटुंबाच्या आई वडिलांचं प्रेम समान प्रेम असणं आवश्यक आहे. म्हणजे माझी मुलगी असेल तरी माझं प्रेम तेवढंच आहे, मुलगा असेल तरी माझं प्रेम तेवढंच आहे. तर मला असं वाटतं की सगळ्यात मोठा आधार साचला होणार आहे. म्हणून प्रत्येकाने ज्या ज्या व्यक्तींनी याचे मार्गदर्शन दिलं त्यांचे मी अभिनंदन करतो. ज्या प्रकारे प्रशांत बोरकरनी सांगितलं की समाजाला जागृतीचं काम सावित्रीबाई फुलेंनी केलं, परंतु त्यांचा इतिहास आपण बघितला आतापर्यंत आपण त्या सावित्रीबाईच्या पदचिन्हावर आपण आपल्या कुटुंबाला कुठपर्यंत नेत आहे याची कल्पना प्रत्येक लोकांनी घेतली पाहिजे. कारण की आपण एका भाजून चाललेलं आहात, परंतु त्याला महत्व नाही आहे. महत्व आहे की ज्या सावित्रीबाईंना शिक्षणासाठी आपलं एवढं त्याग केलं नाही, त्या शिक्षणासाठी आपली मुलगी असेल मुलगा असेल किंवा समाज असेल, समाजामध्ये वावरताना आपण कसं वावरलं पाहिजे, ज्या ज्या लोकांनी दखल घेतली मला असं वाटतं ते लोक सुखी आहे, त्याच्या कुटुंबाला सांगण्याची आवश्यकता नाही आहे. परंतु कसं होतंय आम्ही इथे भाषण देतो आणि आपली दिनचर्या वेगळीच राहते, त्यामुळे मला असं वाटतं की आपण कुठेतरी आपली चुका होत आहे आणि त्या चुकीचंच कारण आहे का आपलं कुटुंब बरोबर राहत नाही. मला 100% असं आहे की
भावाभावामध्ये काही लोक म्हणतात दुश्मनी करा, पण माझ्या असं मत आहे सगळा भाऊ पक्का वैयक्तिक झालेला पाहिजे. समाजामध्ये शेजारी आपण राहतो, रात्रंदिवस समोरच्या माणसाबरोबर आपला संपर्क येतो, आपण त्याच्याच बरोबर लढायला होतो. तो लढा लढून आपली एनर्जी त्याच्यामध्ये लॉस करण्यापेक्षा तेवढी एनर्जी आपल्या कुटुंबामध्ये लॉस करा, जेणेकरून आपल्या कुटुंबाचा उद्धार होईल. ज्या एक सिंडेताईंनी एक गीत म्हटलं, त्या गीतामध्ये मला असं वाटलं की ज्या ज्या फुलावर पाकळीवर त्यांनी कल्पनामध्ये रुचलेलं गीत त्यांनी सादर केलं, त्याच्या जर सगळ्याला मिनिंग समजलं असेल तर मला असं वाटतं सावित्रीबाईची कल्पना मला तुम्हाला सांगायची इच्छा सुद्धा राहणार नाही. त्यांनी जे कविता मांडली तेच कविता प्रत्येक मुलींना आपल्या मनामध्ये समाविष्ट करावी आणि समाजामध्ये आपण कसे वागावं त्याची कल्पना घ्यावी. ज्या प्रकारे ज्योतिबा फुलेंनी समाजासाठी केला, सगळ्यांसाठी केला, आता माळी समाज ना हा कुणबी समाज तेली समाज हा भाग नाही, सगळा समाज एक आहे, सगळ्याचा रक्त एक आहे. कारण की जेव्हा माणूस मरतो तर दुसऱ्याच्या रक्त चालतो, मग मुस्लिम असेल, हिंदू असेल, कोणतं शीख असेल, कोणत्याही धर्माचा माणूस असेल, त्याच्या रक्त आपल्याला चालतो. मग जातीभेद आला कुठून? त्या काळामध्ये ब्राह्मण लोकांनी केला असेल तो विसरून जा. त्या 3% ब्राह्मणाची जर आपण व्याख्या घेत नसला तर आपला बाकी समाज मागे जाणार आहे. म्हणून त्या 3% लोकांना विसरून सुनावी. 97% लोकसंख्येचे जे लोक आहेत त्यांनी एकत्र व्हावं, समाजाला जागृत करावं. मग त्यांच्या वाटचाल आपल्या गावातील विद्यार्थी कसा करता येईल? ज्या ज्या शिक्षकांनी आपल्या शाळेमध्ये चांगला संस्कार आपल्या मुलाला दिले असेल, ज्या वडिलांनी चांगला संस्कार आपल्या मुलाला दिला असेल, त्याच्या कौतुक करणे आवश्यक आहे. मला असं वाटतं की आपण लोकांचा सत्कार करण्यापेक्षा, मला असं काही कालांतराने माझ्या कल्पना आली की ज्यांची आई वडील आणि त्याच्या कुटुंब सुखी असेल अशाच व्यक्तीचा आपण सत्कार करू. यानंतर मला असं वाटतं की जास्ती सांगण्या योग्य नाही आणि मला सुद्धा वाटतं की मी प्रवचन देणारा व्यक्ती सुद्धा नाही. माझ्या मनामध्ये जे कल्पना ते माझ्या मनामध्ये ज्या लोकांचा आदर्श आहे, ज्या लोकांना मी चांगला तुम्हाला बोलली तर तुम्ही मला चांगले बोलणार आहात, हे गुण सगळ्यांनी आपल्या मनावर ठेवावे. आणि आज त्यांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी पुन्हा अभिनंदन करतो. जे सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले यांना आपण आदर्श ठेवलेला आहे, त्याच्याच वसावा ठेवून आपण आपला वाटचाल करावी आणि नवीन वर्ष सगळ्यांच्या सुख समृद्धी भरभराटीच्या यशाच्या द्यावं अशी ईश्वराला प्रार्थना करतो. आणि तुमच्या कुटुंब सुखमय समृद्धी होईल अशी आशा व्यक्त करून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.